बीसीसीआय आयोजित अखिल भारतीय कर्नल सीके नायडू 23 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटक विरुद्ध पश्चिम बंगाल यांच्यातील 4 दिवसीय सामन्याला शुक्रवारपासून ऑटोनगर येथील बेळगाव KSCA मैदानावर प्रारंभ झाला. सकाळी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, महानगरपालिका आयुक्त शशिधर कुरेर, KSCA धारवाड झोनचे समन्वयक बाबा भुसत, माजी उपमहापौर संजय शिंदे उपस्थित होते. मान्यवरांना दोन्ही संघातील क्रिकेटपटूंची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर नाणेफेक झाली. यावेळी कर्नाटक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व पश्चिम बंगालला फलंदाजीस पाचारण केले. या प्रसंगी नगरसेवक अनंत देशपांडे, प्रकाश मिर्जी, अशोक नाईक, युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सोनकणकर आदी उपस्थित होते. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.